यानंतर केवळ एकच मनोगत राहिलेला आहे आणि त्यानंतर साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला होणार आहे, त्यासाठी मी सर्वांना विनंती करते की सर्वांनी विचारपीठासमोर येऊन बसायचं आहे। राष्ट्रमाता जिजाऊ आणि मातृका खेळ राजाचं नाव संपूर्ण जगामध्ये ज्यांनी माहिती करून दिलं, ओळख करून दिली जगाला, ते म्हणताहेत आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला सर्वांना ऐकायचं आहे। एक नवी स्फूर्ती घेऊन, नवी ऊर्जा घेऊन इथून जायचं आहे आणि प्रचंड ताकदीने आपल्याला पुढे काम करायचं आहे। यानंतर मी विनंती आदरणीय शिवश्री अंबादास दानवे विरोधी पक्षनेते महाराष्ट्र विधान परिषद यांना, या जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब, संस्थापक अध्यक्ष आपले मराठा सेवा संघाचे, आदरणीय सौभाग्यवती रेखाताई खेडेकर, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विजय कुमारजी घोगरे साहेब, संभाजी ब्रिगेडचे मनोज आखरे साहेब, इथं उपस्थित माझे सहकारी अमोलजी मिटकरी, किरणजी सरनाईक, या राज्याचे माजी मंत्री, या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजेंद्रजी शिंगणे साहेब, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रांताचे प्रमुख, महिला ब्रिगेडच्या प्रमुख माधुरीताई, त्याचप्रमाणे गंगाजी बनवरे, सर्व माझे सहकारी रविकांजी तुपकर आहेत शेतकरी संघटनेचे, शिवानंद भानुसे, नरेंद्रजी खेडेकर, जालेदारजी बुधवन, त्याचप्रमाणे व्यासपीठावरील ज्यांचा आपण सत्कार केला ते कांतराव देशमुख कृषी उद्योजक म्हणून, स्नेहवाटी क्रीडा भूषण, ज्ञानेश्वरजी बोडके कृषी भूषण, उपस्थित सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उशीर खूप झालेला आहे आणि साहेबांचं मनोगत आपल्याला ऐकायचं आहे, तेव्हा मी जास्त वेळ न बोलता माझा जो 5 मिनिटाचा वेळ आहे त्या 5 मिनिटात माझं मनोगत संपवणार आहे। खरं आपण अनेक भाषणं ऐकली, प्रत्येकाचं वेगवेगळ्या स्वरूपाचे भाषण होतं। अमोल मी सांगितलं की सगळ्यांनी याचा सहभाग घ्या, परंतु शिंगणे साहेबांनी सांगितलं की हे काम लाखाचं नाही, हे काम कोटीचं आहे आणि म्हणून आज जे 25 काय 50 पण देऊ आपण त्याच्याविषयी काही प्रश्न नाही, परंतु ज्याकडे आपलं 250-300 कोटी रुपयाचं प्रपोजल आहे, माननीय अजितदादांनी याची सुरुवात केली होती, हे यांचं गळा धरून करून घ्यायला काय हरकत आहे, तो गळा धरण्याचा प्रयत्न करू आपण सगळ्यात, कारण हे काही राज्य कोणाच्या बापाची मालमत्ता नाही। जिजाऊ सृष्टीसाठी कोणी नाही म्हणायचा विषयच येत नाही, मग नाही म्हणले तर त्यांचे खरे चेहरे समोर येतो। बुलेट ट्रेनला 6,000 कोटी रुपये एका मिनिटात मंजूर होतात, आपल्यासाठी 2-2.5 कोटी अवघड काम थोडी। म्हणून मला असं वाटतं की येणाऱ्या काळात जे या ठिकाणी वेगवेगळे प्रस्ताव, एक मातृतीर्थ विकास आराखडा आहे आणि जिजाऊ सृष्टी दोन वेगवेगळे प्रस्ताव आहेत। आपण सभागृहात या विषयावर विदर्भाची चर्चा करत असताना आपण बोललेलो आहे या विषयावर आणि म्हणून निश्चित येणाऱ्या काळात मनोजी कोणीतरी पाठपुरा केला तर आम्ही सरकारच्या दरबारी पाठपुरा करून या कामासाठी आपण पुढाकार घेऊ। पुढाकार घेत असताना वेगवेगळ्या विषयावर आपली चर्चा झाली, मी या मातृतीर्थावर आलो, परंतु या कार्यक्रमात इथे बाकीच्या आमच्या जिल्ह्यातल्या कार्यक्रमात मी सातत्यानं जात असतो, परंतु या व्यासपीठावर पहिल्यांदा आलो आणि पहिल्यांदा हाताने हे ऊर्जेचं ऊर्जा स्तोत्र इथून मिळेल, एक प्रेरणा मिळेल असं हे स्थळ आहे। म्हणून येणाऱ्या काळात ही ऊर्जा आणि प्रेरणेची गरज आहे, कारण जो काही महाराष्ट्रात सद्यस्थिती चालू याच्यामध्ये ऊर्जेची गरज आहे, प्रेरणेची गरज आहे। छत्रपती शिवरायांची भवानी तलवार पुन्हा एकदा हातात घ्यायची गरज आहे, नुसती हातात घेऊन नाही तर समोरच्यावर त्याचा वार सुद्धा करण्याची आवश्यकता येऊन पडलेली आहे, कारण दिवसा डोळ्यात छत्रपती शिवरायांचा अवमान होता जातो, छत्रपती
काय पुराने जमाने के आदर्श असं म्हटलं जातं. अरे छत्रपती शिवराय पुराने जमाने के नहीं, आज के जमाने भी है, आने वाले जमाने के भी रहेंगे और आने वाले कई जमाने के आदर्श रहने वाले. आज छत्रपती शिवराय राष्ट्रीय विद्यापीठामध्ये अभ्यासक्रम असताना आपण पुराने जमान्याचं छत्रपती शिवराय म्हणतो. मला असं वाटतं हे लोक आजही ताट मान्याने या महाराष्ट्रात जगतात. मला असं वाटतं त्यांना संरक्षण देणारे कोण हा सुद्धा विचार आपल्याला करावा लागणार. नवीन कोलंबस निर्माण झाले की छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात झाला. जसं कोलंबस सगळा शोध घेत आला होता, ते शोध लावले तसं आपल्या इथे एका माणसाने शोध लावला की छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात झाला. महाराष्ट्रात शाळेत जाणाऱ्या कोणत्याही मुलाला विचारलं की छत्रपती शिवरायांचा जन्म का, तर तो झोपेत सुद्धा शिवनेरी नाव सांगतो. आणि कोलंबसाची अवलाजी निर्माण झालेली आहे. बांधापाटी स्पष्ट बोलतो, कोणाला काय वाटेल वाटू, परंतु कोलंबसाची अवलाद जर जन्माला आली असेल तर मला वाटतं यांना पुन्हा एकदा आपल्याला वापस घरी पाठवावं लागणार. एक कोणतरी त्रिवेद बोल की छत्रपती शिवरायांनी 5 वेळेस औरंगजेबाची माफी मागितली. कधी मागितली रे बाबा, कधी मागितले 5 वेळेस मागितले. खोटा इतिहास सांगणारे लोक आज या राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये असतात. शिवरायांनी 5 वेळेस माफी मागितली, लाज वाटत नाही यांना की छत्रपती शिवरायांनी माफी मागितली असं म्हणायला लाज वाटत नाही. त्यांना संरक्षण देणारे लोक आज या राज्यामध्ये या देशामध्ये राज्य करतात. म्हणून हे राज्य कोणाचं आहे? छत्रपती शिवरायांच्या विचाराचं खरंच आहे का? छत्रपती शिवरायांच्या विचाराचं खरोखर राज्य या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीनं नाव घ्यायचं छत्रपती शिवरायांचं आणि छत्रपती शिवरायांच्या विचाराला तिलांजली द्यायचं. असं काम सध्याच्या घेणं चालू हे राज्य जसं छत्रपती शिवरायांचं रयतेचं आहे, शेतकऱ्याचं आहे, कष्ट करायचं आहे. शेतकऱ्याला कष्ट करायला अतिवृष्टी झाली परंतु त्याला एक रुपया मदत मिळत नाही. परंतु पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईला अहमदाबादला जाणाऱ्या ट्रेनला बुलेट ट्रेनला 6,000 कोटी रुपये मिळतात. विदर्भातल्या आणि महाराष्ट्रातल्या 3,700 कोटी रुपये मागितलेले आहेत. 3,700 कोटी रुपये सुद्धा आज सरकार देत नाही अशी परिस्थिती जर निर्माण झालेली असेल, हे सरकार सामान्याचं आहे, रयतेचं आहे, जनतेचं आहे का? मोठ्या मोठ्या उद्योगपती. आणि मला असं वाटतं या व्यासपीठाच्या आपल्याला या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळात एक एल्गार पुकारावा लागेल. छत्रपती शिवरायांना आई भवानीनं तलवार दिलेली आहे. या जिजाऊनं, या जिजाऊ मातेने ही राष्ट्रमाता आहे, राजमाता आहे. या राष्ट्रमातेनं स्वराज्याची जी प्रेरणा दिलेली आहे, या राजमातेनं राष्ट्रमातेनं पुण्यामध्ये सोन्याचा नांगर लावला होता, आज या नांगरावर पुन्हा दुसरा नांगर फिरवण्याचं पाप सरकार करतंय. आणि म्हणून आपल्याला येणाऱ्या काळात हा सोन्याचा नांगर शेतकऱ्यासाठी जिजाऊचा विचार घेऊन पुन्हा लावावं लागणार आहे. या महाराष्ट्रात नव्यानं संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची युती झाली. बऱ्याच लोकांचे डोळे आले की संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र कशी? कोणीतरी सांगितलं अरे भगवा आहे हा, भगवा तर तुमचा आणि आमचा, या महाराष्ट्राचा आहे हा भगवा, तर अटके पार लावला होता आणि पुन्हा एकदा सगळी ब्रिगेड आणि शिवसेना हा झेंडा अटके पार नेल्याशिवाय राहणार नाही. तो सुद्धा संकल्प आपण केला पाहिजे. कारण येणाऱ्या काळात हा भगवा आपल्याला न्यायचा, नुसता लागणार अटके पार झेंडा आपल्याला न्यावा लागेल. आज प्रबोधनकरांच्या विचारानं संभाजी ब्रिगेड असेल, शिवसेना असेल एकत्र आलेली आहे. संभाजी ब्रिगेडचा विचार, प्रबोधनकरांचा विचार शिवसेनेचा का नाही? शिवसेना हिंदुत्व, हिंदुत्व शिवप्रमुखाचं काय? भारत मातेला जो आपली माता मानतो तो हिंदू, बाकी ज्याचे त्याचे असतील ते हिंदूचा असेल, मुसलमानाचा असेल, ख्रिश्चनाचा असेल, हा धर्म ज्याची त्याची खासगी बाब आहे. पण सार्वजनिक ठिकाणी आपण ज्यावेळेस राहतो ही भारत माता ज्याची माता आहे तो हिंदू, एवढी व्यापक व्याख्या शिवसेना प्रमुखांनी केली, लक्षात ठेवा. शिवसेनेची व्याख्या ही हिंदुत्वाची अतिशय व्यापक आहे. आणि ही व्याख्या हिंदुत्व म्हणजे काय, राष्ट्रीयत्व, ही घेऊन शिवसेना पुढे चालत असताना संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना येणाऱ्या काळात हात घालून चाललेली आहे. आज आपण विरोधात असो पण येणाऱ्या काळात मला असं वाटतं आपल्याला आज जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं संकल्प करावा लागेल. आपण आज मागणे असं तर उद्याच्या काळात आपण देणारे व्हावं लागेल आपल्याला, या शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला, बळीराजाला, सर्वसामान्य माणसाला. आणि ज्यावेळेस आपण अशा पद्धतीनं येऊ, अशा पद्धतीनं छत्रपती शाहचा अवमान करणाऱ्याला या महाराष्ट्रात एक इंच सुद्धा आपण जागा राहू देणार नाही, हा संकल्प सुद्धा आपल्याला करावा लागेल. आणि मराठा सेवा संघाच्या माध्यमातून, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आज या ठिकाणी या मातृतीर्थ हा उपक्रम, हा कार्यक्रम होत असताना आज खऱ्या
आपल्याला मराठा सेवा संघाला आणि खेड्यामध्ये सेवा द्यावा लागेल। आज सर्वसामान्य माणसाला जिजाऊ का, छत्रपती शिवराय का, संभाजी काय, हा मराठा सर्वसामान्यपर्यंत एक काळ इतिहास वेगळे लोक लिहित होते, इतिहासाचा अपभ्रंश करत होते, इतिहास चुकीच्या पद्धतीने सांगितला जात होता, समाजाची दिशाभूल केली जात होती। परंतु मराठा खेडेकर साहेबांच्या माध्यमातून आज समाजाच्या तळागाळात खरा इतिहास पोहोचवला गेलेला आहे। आणि हा इतिहास नुसता पोहोचवला नाही तर आपली आता संभाजी ब्रिगेड असेल, शिवसेनेची जबाबदारी असेल की नव्याने हा इतिहास आपण घडवण्याचा संकल्प आज या जयंतीच्या निमित्ताने करू। एवढं सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ। धन्यवाद सर।